देशात घातपाती कारवाया घडवून आणण्याचा कट खलिस्तानी दहशतवादी रचतात. पाकिस्तान कॅनडा अमेरिकेत असलेले हे खलिस्तानी दहशतवादी हा गट रचत असल्याची सूत्रांकडून माहिती कळते. सोशल मीडियावर सध्या खलिस्तानी गट हे कमालीचे सक्रिय झालेत आणि खलिस्तानी गटांकडून सातत्यानं भारत विरोधी लिखाण केले जाते. 29 डिसेंबरला सोशल मीडियावर खलिस्तानी गटाकडून 8,332 पोस्ट केल्या आणि या पोस्टचं लोकेशन हे पाकिस्तानातलं असल्याचं आढळलेलं आहे. 15 डिसेंबरला तब्बल 8,500 या पोस्ट केलेल्या होत्या आणि त्याचं लोकेशन हे पाकिस्तान आणि अमेरिकाही होतं असं दिसतंय. आमचे प्रतिनिधी अमित भिडे सध्या आपल्या बरोबर आहेत. आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमितकडे जाऊया. अमित, घातपाती कारवाया देशात घडवून आणण्याचा हा एक कट आहे आणि खलिस्तानी दहशतवादी हे सगळं रचतात कट असं कळतंय, काय तपशील? गेल्या काही वर्षातल्या जर का आपण खलिस्तानच्या घडामोडी पाहिल्या दहशतवादा संदर्भातल्या, तर आपल्या असं लक्षात येईल की खलिस्तानी दहशतवादी पुन्हा डोकं वर काढत होते, पण सुरक्षा रक्षकांनी, विशेषतः सुरक्षा यंत्रणांनी वारंवार हे खलिस्तानी जे कट होते ते उधळले. त्यामुळे आता फ्रस्ट्रेशन मध्ये किंवा दबावाखाली आलेल्या ह्या सगळ्या संघटना, विशेषतः कॅनडा आणि अमेरिकेमध्ये स्थित असलेल्या ज्या संघटना आहेत, त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी लिखाण करतायत आणि त्या भारतविरोधी लिखाणामध्ये भारतात प्रजासत्ताक दिन आणि ह्या आसपासच्या काळामध्ये घातपाती कट करण्याचं लिखाण त्यांच्याकडून झालंय असं दिसून येत आहे. ठीक, अमित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र अशा प्रकारचं एक नरेटिव्ह तयार करून सोशल मीडियाद्वारे लोकांची मनं प्रदूषित करतात आणि अशा प्रकारे भारत विरोधात हा एक कट आखला जातो आणि याला सोशल मीडियाचा आधार घेतला जातोय, अत्यंत धोकादायक आहे. धन्यवाद अमित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे